नमस्कार, यमी रेसिपी इन माय किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने उडीद डाळीचे घुट करून दाखवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी काळी उडीद डाळ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ती मी कुकर मध्ये घालून एक ग्लास पाणी घातलेलं आहे। इथे मी कुकर 10 मिनिटांपूर्वी मोठ्या आचेवरती ठेवला होता आणि तुम्ही पाहू शकता डाळीला फेस आलेला आहे आणि तो मी काढून टाकलेला आहे। याचं कारण असं की झाकण लावल्यानंतर शिट्टी मधून जे पाणी बाहेर येतं ते येत नाही। आता यामध्ये मी एक लहान चमचा हळद घातलेली आहे आणि पळीच्या साहाय्याने ती व्यवस्थित ढवळून घेतलेली आहे। हळदीमुळे डाळ पटकन शिजण्यास आणि मऊ होण्यास मदत होते। तसेच यामध्ये मी एक चमचा तेल घातलेले आहे आणि आता कुकरला झाकण लावून मी त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरचे शिट्टे झालेले आहेत आणि आता आपण पाहूया डाळ ही किती मऊ शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता डाळ गाळ शिजल्यामुळे डाळीपासून साल वेगळी झालेली आहेत। आता ती मी बाजूला काढून घेतलेली आहेत आणि पळीच्या साहाय्याने मी ती छान घोटून घेत आहे। डाळ घोटण्यासाठी तुम्ही रवी किंवा विस्करचाही वापर करू शकता। इथे मी डाळ चांगली घोटून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये पाणी सगळं सुकल्यामुळे थोडेसे पाणी घातलेले आहे आणि पुन्हा एकदा ती छान ढवळून घेतलेली आहे। आता फोडणीसाठी मी हिरव्या मिरचीचं वाटण करून घेणार आहे। त्यासाठी खलबत्त्यामध्ये 8 ते 9 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे आणि मीठ घातलेले आहे। आता ते मी छान ठेचून बारीक करून घेणार आहे। हे वाटण तुम्ही मिक्सर मध्येही वाटू शकता पण मला खलबत्त्यामध्येच वाटायला आवडते, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। खेडेगावामध्ये अजूनही पाटा वरवंटा खलबत्ता वाटण्यासाठी वापरला जातो आणि चुलीवरती स्वयंपाक केला जातो, त्यामुळे तिथल्या पदार्थांना एक विशिष्ट प्रकारची चव असते। तुम्ही पाहू शकता हिरव्या मिरचीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता ते एका प्लेट मध्ये मी काढून घेत आहे। आता आपण डाळीची फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक मातीचं भांडं वापरलेलं आहे आणि त्या हंडीमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी ठेचलेला लसूण घातलेला आहे आणि कढीपत्त्याची पानंही घातलेली आहे आणि आता वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटणही घातलेलं आहे। आता 2 ते 3 मिनिटे वाटण छान परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता फोडणी छान खमंग परतून झालेली आहे। आता त्यामध्ये घोटलेली उडदाची डाळ घातलेली आहे। आता फोडणीमध्ये ती छान एकत्र करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेले आहे, कारण हिरव्या मिरचीचं वाटण करताना मी त्यामध्ये थोडेसे मीठ घातले होते, त्यामुळे डाळीची चव घेऊन त्यानंतरच मी यामध्ये मीठ घातलेले आहे। आता त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता घुट छान उकळून घेऊया। आता मी यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 5-10 मिनिटे उकळी काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता घुट्याला छान घट्टपणा आलेला आहे। तर आपलं उडीद डाळीचं घुट तयार झालेलं आहे। तुम्ही गरम गरम भाकरी सोबत आणि भातासोबत खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा। तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।